गेवराई बायपास जवळ धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतलाय परिसरातील काही नागरिकांनी ही घटना ना पाहताच धावगेत दुचाकी चालत तरुणाला तातडीने बाजूला करत मदत केली आहे यात तरुण बालबाल बचावलाय मात्र दुचाकी जळून खाक झाली आहे गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे पंकज अंगद पवार हा गुरुवारी अहमदनगर कडून शौगमागे गेवराईकडे येत असताना शहराजवळील बायपास जवळ दुचाकीने अचानक पेट घेतला त्यामुळे तरुण गडबडून गेला तरुणाला काय करावे हे सुचले नाही याचवेळी परिसरातील नागरिक आणि हॉटेल मालक संदीप मुळे यांनी घटना पाहताच धाव घेत तरुणाला तातडीने गाडीवरून उतरून मदत आहे यामुळे तरुण वाचला आहे मात्र बघता बघता दुचाकीने मोठा पेट घेत दुचाकी जळवून खाक आहे